नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स दोन कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. एकाला म्हटलं जातं स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसऱ्याला म्हटलं जातं डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ आहे की जी कॅरेक्टरिस्टिक्स टाइम पिरियडनुसार चेंज होत नाही, म्हणजेच डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स ही टाइमनुसार व्हेरी होते, टाइमनुसार चेंज होते, त्याला आपण डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स बोलतो. आणि स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ही कॉन्स्टंट राहते, त्याला आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत इन्स्ट्रुमेंट्सच्या, तर पहिले आपण बघूया अॅक्युरेसी. अॅक्युरेसी म्हणजेच डिग्री ऑफ क्लोजनेस किंवा क्लोजर टू द ट्रू व्हॅल्यू. जेव्हा मी एखाद्या आपल्याला 1 किलोग्राम माहिती आहे, आपण एखाद्या किराणा दुकानात जातो, आपण त्याला म्हणतो की आपल्याला 1 किलोग्राम गहू पाहिजे, तर तो आपल्याला डायरेक्टली 1 किलोग्राम मेजर करून देतो. तर हा 1 किलोग्राम जे आपण मेजर केलेला आहे, आपण जर तो कुठे जरी कम्पेअर केला तर तो आपल्याला 1 किलोग्राम दाखवतो. जर सपोज तो 1 किलोग्राम दाखवत नसेल तर याचा अर्थ तो ऍक्युरेट नाही आहे, आपण त्याला अनऍक्युरेट म्हणू, म्हणजे तो क्लोजर टू द ट्रू व्हॅल्यू नाही आहे. ऍक्युरेसीला आपण दोन अजून कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकतो अॅक्युरेसीच्या. एकाला म्हणू शकतात पॉइंट अॅक्युरेसी. पॉइंट अॅक्युरेसी म्हणजे आपण पहिले तराजू वापरायचो. तराजूमध्ये काय व्हायचं की एका साईडला जसं वेट पडलं की ते खाली जायचं, जेव्हा ते बॅलन्स झालं तर त्या फक्त एका पॉइंटला तो इक्वल व्हॅल्यू दाखवायचा, म्हणजे एखाद्या फक्त एका पर्टिक्युलर पॉइंटला तो सेम व्हॅल्यू दाखवायचा तराजूची. तर त्या पॉइंटला आपण म्हणतो अ पॉइंट अॅक्युरेसी, म्हणजे त्या सिंगल पॉइंटला फक्त आपल्याला अॅक्युरेट रिडिंग आहे, त्यानंतरच्या रिडिंगमध्ये आपल्याला माहित नाही की कमी किंवा जास्त का आहे, तर त्याला आपण म्हणतो पॉइंट अॅक्युरेसी. नेक्स्ट आहे पर्सेंटेज ऑफ स्केल रेंज. पर्सेंटेज ऑफ स्केल रेंजला आपल्याला जर सांगायचं झालं तर आपण आज इन्स्ट्रुमेंट्समध्ये काय होतंय की आपण एखादा जर विंग स्केल पाहिला, विंग स्केल किंवा सपोज एखादं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये टोटल 100 आपल्याला रिडिंग्स आहेत, 100 रिडिंग्स आहेत, आणि त्या 100 रिडिंग्ससाठी आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटसाठी सांगितलेलं आहे की त्या इन्स्ट्रुमेंटची अॅक्युरेसी प्लस मायनस 0.2% आहे. तर ती फुल स्केलसाठी जर ती प्लस मायनस 0.2% असेल, जर मी त्याला म्हटलं की आपल्याला 50 रिडिंगसाठी त्याची अॅक्युरेसी किती, तर मग आपण काय करेल 100 डिवायडेड बाय 50 इंटू 0.2, म्हणजेच त्या इन्स्ट्रुमेंटची आता 50 रिडिंगसाठी अॅक्युरेसी झालेली आहे प्लस मायनस 0.4%. तर तसंच जर आपण 10 रिडिंगसाठी बघायचं म्हटलं तर 100 डिवायडेड बाय 10 इंटू 0.2, म्हणजेच आता ती अॅक्युरेसी झालेली आहे 2%. याचा अर्थ काय होतो की जर त्या इन्स्ट्रुमेंटसाठी आपण रिडिंग्स डिक्रीज करत गेलो तर आपली अॅक्युरेसी पर्सेंटेज ऑफ एरर हा मे बी इन्क्रीज होऊ शकतो, अॅक्युरेसी ही डिक्रीज होत जाते. तर याला म्हणतो आपण पर्सेंटेज ऑफ स्केल रेंज. नेक्स्ट आपली कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिनियरिटी. लिनियरिटी म्हणजेच ॲबिलिटी टू प्रोड्यूस इट्स इनपुट लिनियरली. लिनियरिटी हा एक ग्राफ असतो आउटपुट वर्सेस इनपुटचा. जसं मी इनपुट चेंज केलं त्याच अकॉर्डिंगली माझं आउटपुट चेंज होत राहिलं पाहिजे. माझ्या पर्टिक्युलर स्पॅनसाठी किंवा जेवढी पण माझी एक रेंज दिलेली आहे पूर्ण रेंजसाठी माझं आउटपुट हे लिनियर असलं पाहिजे. मी थोडंसं जर इनपुट चेंज केलं माझं आउटपुट चेंज झालं पाहिजे, आणि ते पर्टिक्युलर स्पॅनसाठी जेवढं पण माझ्या त्या इन्स्ट्रुमेंटचं स्पॅन आहे त्या सगळ्यासाठी पाहिजे. याला म्हणतो आपण लिनियरिटी. नेक्स्ट आहे रिप्रोड्युसेबिलिटी. रिप्रोड्युसेबिलिटी म्हणजे व्हॅल्यू कॅन बी रिपीटेडली मेजर. आपण एखाद्या वस्तूला किंवा एखादं जर सपोज आपण किलोग्राम वजन मेजर करत आहोत, सपोज 1 किलोग्राम आपण मेजर करत आहे, तर 1 किलोग्राम मी जितक्या वेळेस पण मेजर केलं तर दरवेळेस मला त्यांनी 1 किलोग्रामच दाखवलं पाहिजे. याला आपण म्हणतो रिप्रोड्युसेबिलिटी. नेक्स्ट आहे प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे फिक्स व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. तर या ठिकाणी प्रिसिजन किंवा रिप्रोड्युसेबिलिटी म्हणजे अॅक्युरेसी नाही. प्रिसिजन आणि रिप्रोड्युसेबिलिटीचा अर्थ आहे की जर सपोज मी एखादी वस्तू मेजर करतोय आणि ती मेजर केलेली वस्तू मला दरवेळेस तीच व्हॅल्यू दाखवते. जर एक वजन घेतलं आणि ते विंग स्केलवर ठेवलं आणि ते वजन आपल्याला 1 किलोग्राम दाखवतो आणि तो दरवेळेस आपल्याला तीच व्हॅल्यू दाखवतो की 1 किलोग्राम आहे, याचा अर्थ ते इन्स्ट्रुमेंट हे प्रिसाईज आहे. प्रिसाईज काय आहे की तो त्या व्हॅल्यूला 1 किलोग्रामच दाखवतो, पण ती व्हॅल्यू ऍट ऍक्च्युअल 1 किलोग्राम आहे का किंवा ती क्लोजर टू द ट्रू व्हॅल्यू आहे का हे आपल्याला माहित नाही. म्हणजे याचा अर्थ एक इन्स्ट्रुमेंट हे प्रिसाईज असू शकतं पण ते अॅक्युरेट असेलच याची जास्त गॅरंटी नाही. तर प्रिसिजन, प्रिसिजन म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल. व्हेरिएबलची फिक्स्ड व्हॅल्यू त्यांनी दाखवत राहणं म्हणजेच प्रिसाईज असतं. इन्स्ट्रुमेंट हे प्रिसाईज असलं पाहिजे. याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत, एक आहे कन्फर्मिटी, नेक्स्ट आहे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. या नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स हे मॅटर करतात आपल्या अॅक्युरेसीसाठी.
त्यालाच आपण म्हणतो की त्याच्याने आपली प्रिसिजन हे वाढत जाईल. नेक्स्ट आहे रिपीटेबिलिटी. रिपीटेबिलिटी जसं आपण हे बघितलं रिप्रोड्युसेबिलिटी प्रिसिजन आणि रिपीटेबिलिटी हे तिन्ही सेम कॅरेक्टरिस्टिक्स असल्यासारखे आहेत. रिपीटेबिलिटी मध्ये पण आपण कितीही वेळेस ती वस्तू मेजर करा आपल्याला त्या व्हॅल्यू त्या क्वांटिटीची व्हॅल्यू सेमच दाखवेल त्याला आपण म्हणतो रिपीटेबिलिटी. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटीला आपण म्हणतो रेशो ऑफ चेंज इन आउटपुट वर्सेस चेंज इन इनपुट. जसं मी इनपुट चेंज केलं तसं माझं आउटपुट चेंज झालं पाहिजे यालाच आपण म्हणतो सेन्सिटिव्हिटी. किती आहे म्हणजे माझा रिस्पॉन्स हा किती फास्ट येत आहे यालाच आपण म्हणतो सेन्सिटिव्हिटी. म्हणजे जर सपोज माझ्याकडून चुकून 50 ग्रॅम जास्त पडलं तर डायरेक्टली त्याने मला रिफ्लेक्ट केलं पाहिजे 50 ग्रॅम जास्त पडलं आणि 50 ग्रॅम कमी करेल तर यालाच म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्केल रेंज ऑर स्केल स्पॅन. इट इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट रीडिंग. स्केल स्पॅन म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंट्सचा मिनिमम रीडिंग किती आहे आणि त्याची मॅक्सिमम रीडिंग किती आहे ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे स्केल स्पॅन. सपोज आपण विंग स्केल म्हणजे किराणा दुकानात जी विंग स्केल असते छोटा त्याच्यामध्ये रेंज असू शकते 10 ग्रॅम to 30 किलोग्राम पर्यंत तो मेजर करू शकतो. तसंच जर आपण जर अजून खाली आलो सोनावरच्या दुकानात गेलो तर सोनावरच्या दुकानामधली जी विंग स्केल आहे त्याची रेंज ही व्हॉट ऑबियस आहे मिलीग्राम म्हणजे 0.001 ग्रॅम to maybe 30 ग्रॅम्स मॅक्सिमम त्याच्यापेक्षा जास्त नसतात. तर ही रेंज डिपेंड करते की आपण ते विंग स्केल कुठं वापरणार आहे आणि त्याच्यात मिनिमम व्हॅल्यू किती आहे मिनिमम टू मॅक्सिमम व्हॅल्यू किती मेजर करणार याला आपण म्हणतो स्पॅन. नेक्स्ट आहे स्टॅटिक एरर. एरर एरर म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू. एखाद्या ट्रू व्हॅल्यू पासून जे डेव्हिएशन आहे त्याला आपण म्हणतो एरर. एरर हे दोन टाईपचे असू शकतं. एरर हा एक असू शकतो ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एररचा अर्थ आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. माझी एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती होती आणि मेजर्ड व्हॅल्यू किती आलेली आहे या दोघांचा डिफरन्स म्हणजेच एरर. तसंच पर्सेंटेज ऑफ एरर. पर्सेंटेज ऑफ एरर म्हणजे ऍब्सोल्यूट एरर वर्सेस एक्सपेक्टेड व्हॅल्यू इन टू 100 म्हणजे पर्सेंटेज ऑफ एरर. तर या दोन एरर्स आपल्याला माहिती असले पाहिजे. नेक्स्ट आहे टॉलरन्स. टॉलरन्सला आपण ऍक्सेप्टेबल एरर म्हणू शकतो. ऍक्सेप्टेबल एरर म्हणजे का म्हटलेलं आहे तर टॉलरन्स म्हणजे हा की एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किती टॉलरन्स असू शकतो की सपोज त्या ठिकाणी त्याची त्या इन्स्ट्रुमेंटला आपण कशासाठी वापरणार आहे. सपोज मी आता गहू मेजर करण्यासाठी वापरणार आहे आणि गहूचा रेट हा फार जास्त नाही तर त्या ठिकाणी जेव्हा माझ्याकडून सपोज 2-4 किंवा 5-7 ग्रॅम जास्त पडलं तर त्या ठिकाणी मला जास्त काही फरक पडणार नाही तर त्या ठिकाणी मग मी त्या ठिकाणी टॉलरन्स ठेवू शकतो. त्या इन्स्ट्रुमेंटला टॉलरन्स राहील प्लस मायनस मे बी 2% मे बी प्लस मायनस 5%. तर टॉलरन्स म्हणजे ऍक्सेप्टेबल एरर आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे टॉलरन्स. नेक्स्ट आहे थ्रेशोल्ड. थ्रेशोल्ड म्हणजे स्मॉलेस्ट मेजरेबल इनपुट. थ्रेशोल्ड म्हणजे स्मॉलेस्ट मेजरेबल इनपुट ज्यामध्ये किंवा ज्याच्या खालच्या रिडिंगला आउटपुट हे 0 दाखवलं जाईल. सपोज आपण किराणा दुकानात गेलो त्या ठिकाणी मी एका विंग स्केलवर सपोज 5-6 तांदूळ किंवा 5-6 गहूचे दाणे टाकले तरी रिडिंग 0 राहते. अजून दाणे टाकले तरी रिडिंग 0 राहते. म्हणजे याचा अर्थ काय की त्या विंग स्केलवर जोपर्यंत 2 किंवा 4 ग्रॅम पर्यंत दाणे पडणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आउटपुट दिसणार नाही. तर हा झाला द स्मॉलेस्ट इनपुट. त्याच्या खालच्या रिडिंगला तो आउटपुट 0 दाखवणार तर त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड. नेक्स्ट आहे रिझोल्युशन. रिझोल्युशन म्हणजेच तो किती किती ग्रामनी वाढत जाणार आहे. सपोज आपण विंग स्केल किराणा दुकानातली म्हटली तर ती 2 ग्रॅम किंवा 4 ग्रॅमनी वाढत असेल. त्याच्यात 2 ग्रॅम पडले तरच तो 0.2 ग्रॅम दाखवेल. त्याच्यात अजून 2 ग्रॅम पडल्याशिवाय किंवा त्याच्या मधल्या रेंजला तो आउटपुट 0 दाखवेल. जसं ते 4 ग्रॅम पर्यंत जाईल मग तो ऑटोमॅटिकली डायरेक्टली 2 चा 4, 4 च्या नंतर 6, 6 च्या नंतर 8 तर दॅट इज कॉल्ड एज अ रिझोल्युशन. त्याला आपण रिझोल्युशन म्हणतो. नेक्स्ट आहे डेड टाइम. डेड टाइम म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर जेव्हा आपण इनपुट टाकतोय आणि तो आपल्याला आउटपुट डिस्प्ले करतोय या ड्युरेशनमध्ये लागणारा जो टाइम आहे त्याला आपण म्हणतो डेड टाइम. म्हणजे इनपुट टाकल्यानंतर आउटपुट डिस्प्ले करायला लागणारा वेळ. सपोज मी एखादा फॅन आहे आता फॅन हा इन्स्ट्रुमेंट नाही पण तरी जर फॅनला ऑन केलं तर ऑन केल्यानंतर त्याला जो टाइम लागतो ती पर्टिक्युलर स्पीड अचीव्ह करायला आपण त्याला म्हणूया डेड टाइम. तसंच आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जेवढा वेळ लागणार आहे त्या इनपुटला डिस्प्ले करण्यासाठी त्या टाइमला म्हणतो आपण डेड टाइम.
नेक्स्ट आहे डेड झोन. डेड झोनचा अर्थ आहे की आपण त्या इन्स्ट्रुमेंटला कधीपर्यंत त्याच्यावर इनपुट टाकणार नाहीये आणि त्याचं आउटपुट दिसणार नाहीये, म्हणजे जोपर्यंत त्याचा वापर नाहीये त्या पिरियडला आपण म्हणतो डेड झोन. सपोज फॅन बंद आहे तर जो बंद पिरियड आहे तो पिरियड म्हणजे त्याचा डेड झोन. तसंच इन्स्ट्रुमेंटसाठी ज्या पिरियड पर्यंत त्याच्यावर काहीच इनपुट टाकलं नाही आणि त्यांनी काहीच डिस्प्ले केलं नाही त्या पिरियडला आपण म्हणतो डेड झोन. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चरनी जेव्हा एखादी मशीन किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर केलं आणि ते मॅन्युफॅक्चर केल्यानंतर जेव्हा त्याच्यात ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ॲज इट इज वर्क करत आहे आणि ते जोपर्यंत वर्क करत आहे ती म्हणजे त्याची झाली स्टॅबिलिटी, की तो किती वर्ष किंवा किती दिवस या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ॲज इट इज परफॉर्म करणार आहे म्हणजे ती आहे त्या इन्स्ट्रुमेंटची स्टॅबिलिटी. नेक्स्ट आहे ड्रिफ्ट. फार दिवस वापर केल्यानंतर जे डेव्हिएशन येतं इंडिकेशन मध्ये, जर सपोज आपण एखादं पेट्रोल किंवा आपण एखादा बाईक वापरतोय आणि त्या बाईकमध्ये पेट्रोलचा जे इंडिकेटर आहे तो काटा कधी कधी आपल्याला दरवेळेस पहिले शून्य दाखवायचा, पण आज तो शून्य न दाखवतो थोडासा पुढे दाखवतो, थोडासा पुढची रिडिंग इंडिकेट करतो, जे की आपल्याला माहिती आहे की आता ही रिडिंग म्हणजे माझी झिरो आहे ना की प्रिव्हियस वन. प्रिव्हियस रिडिंग आता इथपर्यंत तो काटा जातच नाही, तो आता याच ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी आपण त्याला झिरो कन्सिडर करतो. तर याला आपण म्हणतो ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे वन काइंड ऑफ एरर जो आपल्या ट्रू व्हॅल्यूपासून थोडासा डेव्हिएट होतो पण त्याच्यानंतरचं व्हॅल्यू हे ॲज इट इज रिप्रेझेंट करतो की ऍक्च्युअल आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ड्रिफ्ट मध्ये टाईप्स आहेत. एक आहे झिरो ड्रिफ्ट, म्हणजे जर त्यांनी झिरो पॉईंटच्या ऐवजी पुढची व्हॅल्यू दाखवत असेल तर त्याला आपण म्हणूया झिरो ड्रिफ्ट. नेक्स्ट आहे स्पॅन ड्रिफ्ट. स्पॅन ड्रिफ्ट म्हणजे जर पूर्ण रिडिंगसाठी ही ड्रिफ्ट जर कॉन्स्टंट असेल, पूर्ण रिडिंगसाठी जर तो ड्रिफ्ट दाखवत असेल तर त्याला आपण म्हणूया स्पॅन ड्रिफ्ट. नेक्स्ट आहे झोनल ड्रिफ्ट, म्हणजे एका पर्टिक्युलर रेंजमध्येच जर रिडिंग अचानक व्हॅल्यू होत असेल, म्हणजे हाफ पेट्रोल भरल्यानंतर जर तो फुल इंडिकेट करत असेल तर आपण त्याला म्हणूया झोन ड्रिफ्ट. नेक्स्ट आहे हिस्टेरिसिस. हिस्टेरिसिस म्हणजे जेव्हा मी एखाद्या इन्स्ट्रुमेंट्सला त्याच्या मॅक्सिमम कॅपॅसिटीचं इनपुट देतो आणि मॅक्सिमम दिल्यानंतर अचानक ते इनपुट झिरो करतो, तर त्या ठिकाणी तो मॅक्सिमम जाऊन परत एकदा झिरो येईपर्यंत जे कर्व तयार होतो त्याला आपण म्हणतो हिस्टेरिसिस कर्व. आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटचं परफॉर्मन्सही समजतो. तर हे आहेत सगळे आपले स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. थँक्यू.